मी रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। सोलापूर शहर काँग्रेसचे नूतन अध्यक्ष चेतन नरोटे यांचा सत्कार सोलापूर सात रस्ता येथील हॉटेल लोटस येथे सोलापूर शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष नुसरत शकील शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मानाचा फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक एनके क्षीरसागर, विनोद भोसले, मागासवर्गीय काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खरात, जुबेर कुरेशी, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, शकील शेख, सलीम मनुरे, महेश सर्वगोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार शकील शेख मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी नगरसेवक एनके क्षीरसागर यांनी केले। प्रास्ताविकेत बोलताना एनके क्षीरसागर म्हणाले की चेतनभाऊ नरोटे हे मोठ्या थोरातही ते थोरच असतात व युवकांमध्ये ते युवक असतात। त्यांच्याकडे बाळूगोट्याचे रामबाण औषध आहे, त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत ते सर्वात जास्त नगरसेवक काँग्रेसचे घेऊन येणार असे एनके क्षीरसागर यांनी बोलताना म्हणाले। आमचे लाडके मित्र बिल्डर यांच्या सहभागीमध्ये नुसरतबाई भावी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। त्यांनी गल्लीत मोठा कार्यक्रमही घेतला। दरम्यानच्या काळात शहर काँग्रेसमध्ये बदल झाला। शहर अध्यक्षपदावर वालेच्या जागी चेतनभाऊ वाले, देशभरामध्ये काँग्रेसची स्थिती थोडी गडबडत असताना राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण देश ढवळून टाकला। त्या भारत जोडो यात्रेच्या मध्ये आपले नेते सुधीरकुमारजी शिंदे साहेब स्वतः चालत होते। संपूर्ण महाराष्ट्र अकोला सारख्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य नाही त्या ठिकाणी प्रणित यांनी भारत जोडो मध्ये चांगली चमक दाखवली आहे। महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सोलापूरकडे वेगळं एवढं काम केलं आणि सोलापूर शहरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद करून चेतन नरोटे यांनी सोलापुरातून लेझिम ताप्यासहित भारत जोडो राजवलं। आज सोलापूर शहरामध्ये जी काय काँग्रेसला थोडी बहुत मरगळ आली त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल असं चेतन नरोटे काम करून व्यक्त केली। चेतन भाऊ इथं काय सभा नाही का बोलत नाही, पण तुमच्या सत्कारासाठी एक बॅनर इथं आहे। त्या बॅनर मध्ये 5-6 नमुन्याची फुलं आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत, पानं आहेत, हेमाताई ओढून बघायला। सोलापूर शहरामध्ये अशीच वेगवेगळ्या जाती धर्माचे भाषेचे कलरचे रंगाचे पूर्व भाग दक्षिण भाग पश्चिम भाग आमचा दादर भाग असे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे जात आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, त्या सर्वाला घेऊन तुम्हाला गुच्छ तयार खालचा भाग आहे तो खालचा भाग होऊन सगळा वेगवेगळा समाज एकत्रित करायचं काम तुम्हाला करावं लागणार आहे। माझी खात्री आहे की गेली कित्येक वर्ष मी चेतन भावला बघतोय त्यांच्या तोंडून नाही हा शब्दच मी कधी ऐकला किंवा वेळ आहे बाबा किती वाजले असा का असा का असतं का टायमाचं बंधन नाही आपल्या शहरामध्ये। जुनी आता मी थोडं जुनाच आहे, वयस्करच आहे, तुम्हाला नवीन लोकांना माहीत आहे एखाद्या माणसाला जर आजार पडला काही आजार होऊ द्या काही आजार होऊ द्या रामबाण उपाय म्हणलं तर आमच्या टिळक चौकातल्या बाळूगोट्याचा उपाय कसला आजार होऊ द्या कसलाही प्रश्न असू द्या सोडवायचं म्हणलं त्याचं हे बाळूगोट्या दुकानात आणि आता आपलं दुर्दैव आहे की उशीर झाला काय असेल ना, पण निवडणुकीच्या तोंडावर तुमची नियुक्ती झाली आणि ह्या ठिकाणी सत्कार म्हणजे काय तुमच्या हातून झालेलं मागचं सत्कार्य आणि भविष्यकाळात घडणार असा घडावा असं सत्कार्य ते घडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही तमाम जनता तुमच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी हा सत्कार आहे। शकील बिल्डर
एक नाव असं आहे, त्याच्यासोबत एक महेश सरोवर म्हणून कार्यकर्ता आहे, त्यांनी नई जिंदगीमध्ये निमा भात पोखरून नक्की त्यांचं काम सतत संपर्क आहे, काम करायचं, काम काय करावं हे तुम्ही आता त्यांना ताकद द्यायचं आहे, त्यांना हजार द्यायचं आहे, ताकद द्यायची आहे, करत राहा, तुमचा पाठीमागा आहे. तेव्हा हे दोघं काम करतायत आणि मला सलीम मनोर यांनी सांगितलं की नाना बहुत अच्छा काम करणारी जोडी आहे, उनको सपोर्ट करना है. सपोर्ट करना है तो सपोर्ट करने का है तो कौन करेगा ज्यादा सपोर्ट, ये दो करेंगे. तो आम्ही या दोघांकडे आणलेलं आहे, तुमच्या ताकद ते दिलेलं आहे, ते तुमचा सत्कार करत आहे. त्याचा अर्थच असा आहे की भविष्य काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सोलापूर शहराचं काम करून यशस्वी व्हायला लागलात, त्या पद्धतीनं किमान पातळीवर त्यांना त्या भागामध्ये ज्या भागात राहते त्या ठिकाणी त्यांना ताकद द्या. आमचे जो पैलवान आहे बिल्डर म्हणतात, खरंच बिल्डर आहे, असा बिल्डर आहे की कुठलंही संकट आलं तर समोर जाय त्याचं चिरंजीवी आहे. काम करणारी मुलं आहेत, काम करणारे यांच्या पाठीवर परवा कार्यक्रम झाला, पाऊल ठेवायला जागा नाही की काय होते कार्यक्रम, इतकी गर्दी की त्यांच्यासोबत संच आहे, पण ते कसा वापरावा काय करावं बदायची कॅशेट दाखवली. हा ते ह्याच्यामध्ये कार्यक्रम झाला हुतात्म्यामध्ये, ते गायकाचा तो मोहम्मद आयाचा मला शहरात पहिली वेळ ते दाखवली होती ते कटा त्यांच्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा त्यांनी हरवून नाही आहे, डोक्यात भरत काय पण काय करावं हे माहीत नव्हतं. आता महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांना एक संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही दोघांनी त्यांना शक्ती द्यावी आणि आज हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आमच्या मित्राचे चिरंजीव आणि नगरसेवक विनोदजी भोसले परमानंट नगरसेवक म्हणून चेतन नरोटे यांची ओळख संपूर्ण शहरात आहे. महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न ते काँग्रेस शहराध्यक्ष पदातून करणार व येणाऱ्या महापालिकेत महिलांना संधी देणार असे महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त केले. 2002 मध्ये विनोद भोसलेचे वडील मी आणि चेतन भाऊ तिघजणींवर आम्ही प्रभागामध्ये इंजेक्शन लावले, त्यामुळे त्यांना जवळनं त्यांचं काम बघितलेलं आहे, काम करण्याची पद्धत बघितली आहे. आणि आत्ता जसं नानाने सांगितलं की चेतन भाऊ म्हणजे आयुर्वेदामधले बाळू गोटे, तर पण तिथं कोणती पण औषधं मिळतात त्या पद्धतीने यांचं काम होतं. कोणतेही काम असू दे, आनंदाची गोष्ट प्रसंग असू दे, दुःखाचा प्रसंग प्रसंग असू दे, कोणत्याही गोष्टी झाल्या समाजा पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हजर राहणे चेतन भाऊ तुम्हाला दिसतीलच. आणि माझ्या प्रभागामध्ये काम करत असताना मी जर बघितलेले आहे की सकाळी बरोबर 9:30 वेताला जो मनुष्य खुर्ची टाकून चौकामध्ये बसून ज्यांची ज्यांची कामं आहे काय काय कामं आहे ते बघून प्रभागामध्ये चाळीमध्ये सगळं फिरून कोणाकोणाची कामं आहे अशा पद्धतीने जे काम आहे म्हणजे 24 तास पूर्ण वेळ पक्षासाठी असे चेतन भाऊ 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या शिक्का बसल्या परमनंट नगरसेवक म्हणूनच शिक्का बसलेल्या आता आणि नुसतं नगरसेवक होऊन भाग नाही सगळ्याचं सगळ्याची कामं करून महापालिकेमध्ये आवाज उठवणारे सध्या जरा काय आवाज उठवणारे म्हणून ही जोडी प्रसिद्ध जोडी की कोणत्या गोष्टीचा आवाज उठवून काम करून घेणे म्हणजे चेतन आणि विनोद भोसले ही जोडी तुम्हाला कुठं पण दिसेल. आणि अशा पद्धतीचं काम असताना मी जवळनं काम बघितलेले असे आपल्याला शहराध्यक्षपदासाठी लाभलेले चेतन भाऊचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते. त्यांच्या जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि साहेबांनी मुद्दाम ती जबाबदारी टाकलेली आहे की महापालिकेमध्ये विरोधी पक्षाला तोंड देण्यासाठी म्हणून एकमेव व्यक्ती म्हणून साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे. आता महापालिकेत आता नुकते आता महापालिका आगामी महापालिकेची निवडणुका लागायला गेल्या
आणि या दृष्टिकोनातून सामान्य डबळे ज्या पद्धतीने ठामपणे आवाज उठवणारा व्यक्ती म्हणजे चेतन भाऊ। माझ्याकडे कमी वेळ आहे, कमी वेळात जास्त रन काढणार व येणाऱ्या महापालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकविणार असे नूतन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले। सांगितलं की नई जिंदगी मध्ये आपला कारण घेणार आहे। चर्चा कळलं होतं की हे मैदानी साहेबांना फोन लावला आणि ती वेळ घेतली। वास्तविक पता नई जिंदगी सारख्या भागामध्ये सगळं करणं फार अवघड आहे। मी थोडी माहिती घेतलो की तळागाळातले सगळं आपण एकत्र करू शकता आणि काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मजबूत करण्याकरता आम्हाला उपाध्यक्ष मिळाले आहेत। मी विशेष करून तुमचा आभार व्यक्त करेल की आपण हा कार्यक्रम घेतला। शहर अध्यक्ष होऊन नाना 10 दिवस झाले आहेत, आणखी सत्कारच चालू आहेत, आणखी 10 दिवस लागणार आहेत नाना, 10-15 दिवस सहज लागतील एवढे सत्कार होणार आहे। शिंदे साहेबांनी आमच्या ताईनी एक मोठी संधी दिलेली आहे। मला हे माहीत आहे की हे चॅलेंज आहे, हे खऱ्या अर्थानं मोठं आव्हान आहे। काँग्रेस पक्ष बॅकफुटवर आहे, जरी असलो तरी पण जो लढतो तोच इतिहास करू शकतो आणि इतिहास करणं हे आपल्या युवकांचं काम आहे। आज मी बघतोय की राहुल गांधी आमच्या देशाचे नेते पूर्ण देशभर चालत फिरत आहे। नानाने मला सांगितलं बरोबर आहे नाना, सोलापूर शहरात तिथं अकोला ते शेगाव हे पूर्ण सोलापूर शहर त्या 30-32 किलोमीटरवर होतं। आमदारपणी त्यांनी आवाहन केलं आणि सोलापूर शहरातले तमाम काँग्रेस प्रेमी सर्व त्या शेगावला व अकोल्याला होते। त्यामध्ये विनोद दादा आम्ही जवळपास 3 लक्झरी आणि 25 4-व्हीलर गाड्या होत्या। आमचं रिझ्यूम पत्र होतं, एक आनंद काँग्रेस पक्ष राहुल गांधीची रॅली प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये राहुलजींचे पोस्टर लहान मुलापासून 80 वर्षाचे वयस्कर त्या रॅलीमध्ये होते। एक ऐतिहासिक रॅली आहे। आपण काय महात्मा गांधींना बघितलं नाही, महात्मा गांधी दांडी यात्रा काढले होते पण ही जी यात्रा होती भारत जोडो यात्रा त्याचं लीड आमच्या आमदार प्रणितशी घेतलं होतं। मला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये नाना प्रणित शिंदे हे राज्यातील मोठे नेते होते। आपला सगळ्यांवर त्यांची जबाबदारी आहे, विश्वास आहे। मी जरी अध्यक्ष झालो माझी खालची फळी माझी खालची टीम हे फार महत्व। आपण हे सत्कार घेतला आपला आभार व्यक्त करतो। तरी काय काळजी करू नका, महानगरपालिकेमध्ये 102 वॉर्ड आहेत, 51 महिला आहेत, 51 पुरुष आहेत, तसं 107 आहे पण 50% महिला कंपल्सरी आहेत, त्यामुळं तुम्हाला प्राधान्य आहे। आतापासूनच कामाला लागा, गोरगरिबांच्या सुखादुखात जावा, आपल्या भागातल्या गरीब लोकांच्या अडचणीला धावून जावा। कमी वेळ आहे, कमी वेळामध्ये जास्त रन काढायचे आणि शहरात आहे अनेक पक्ष आहेत सोलापूर शहरामध्ये, त्या पक्षात काँग्रेस पक्ष कसा 1 नंबर येईल त्या शर्यतीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे। सगळ्यात एकच ठरवलं होतं की आपल्याला जिंकायचं आहे, त्याकरता आपले शिंदेचा मूल्य मागाय दही मागाय। आज सोलापूर शहरातल्या लोकांना विचारा तुम्ही, अजून मी लोक सांगतात की शिंदे साहेबच खासदार आहेत आणि साहेबाकडेच अजून करते कामाला। आपण बघतोय की महानगरपालिकेत काय कारभार केलाय लोकांनी भारतीय जनता पार्टीने, 50 नगरसेवक त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांनी दिले। शहरातल्या लोकांना वाटलं की राज्यात त्यांची सत्ता आहे, देशात त्यांची सत्ता आहे, सोलापूर शहरामध्ये काय तर घडेल, चांगलं घडेल, पण काही नाही।
दोन आमदारमध्ये सोलापूर शहराला वाटप झालं. या संधीचा फायदा आपण सगळेजण घ्यायचा आहे. तुम्ही सगळे माझ्या बरोबर काम करणार, मी म्हणणार नाही जाणार, खात्री मी तुम्हाला देतो. कधी रात्री 12, 1, 2 कधी फोन करा. मी काँग्रेस पक्षासाठी आपली सगळी टीम मी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करू लागणार आहे. आपण 2-3 महिने घर दार सगळे विसरून जाय सगळेजण. एकच आपल्या लोकांसमोर उद्देश, येणारी महानगरपालिका काँग्रेस पक्षाचं वैभव. महानगरपालिकांचं राज्यामध्ये त्याचं नाव होणार आहे, देशामध्ये त्याचं नाव होणार आहे. म्हणून आपण सगळेजण कामाला लागा. आपण हा कौटुंबिक सत्कार घेतला, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. या सत्कार प्रसंगी अरबाज शेख, समीर कल्याणी, मुजमीर मुजावर, हाजीम बडेपीर, सोहेल शेख आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार एन के क्षीरसागर यांनी मानले.